हेलो, गुड आफ्टरनून। आई एम प्रोफेसर कड़से जे जे फ्रॉम लेट पुष्पा देवी पाटिल आर्ट्स एंड साइंस कॉलेज रिसोड वाशिम, एंड दिस इज़ द सिक्स्थ लेक्चर फॉर बीएससी फर्स्ट ईयर स्टूडेंट। एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ वेरी इंटरेस्टिंग टॉपिक, दैट इज जर्म थ्योरी ऑफ डिसीजेस। सो लेट्स बिगिन। सो इन जर्म थ्योरी ऑफ डिसीजेस वी मस्ट नो फर्स्टली व्हाट डू यू मीन बाय ए डिसीज। डिसीज म्हणजे काय या संदर्भात आपण पहिले गोष्ट करणार आहे। तर डिसीज ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस एखादी व्यक्ती किंवा एखादं पर्सन किंवा एखादं कुठलीही घटक, ज्याच्यामध्ये मग प्लांट असू द्या, वनस्पती पण येऊ शकती, प्राणी असू द्या, ठीक आहे, किंवा मनुष्य असू द्या, तर ज्या वेळेस तो ॲबनॉर्मल कंडिशनला फेस करतो। ॲबनॉर्मल म्हणजे नॉर्मल कंडिशनला फेस करणं, जसं की आपल्याला ताप आला, ताप ही नॉर्मल घटक नाही आहे, फीवर इज नॉट ए नॉर्मल घटक, ठीक आहे। सो इन दॅट वे डिसीज मीन्स अ पर्टिक्युलर ॲबनॉर्मल कंडिशन दॅट निगेटिवली अफेक्ट दी स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिझम। म्हणजे जेव्हा आपल्याला ताप येते तेव्हा आपण एकदम उत्सुक असतो का? नाही आहे। आपली बॉडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असते का? नाही आहे। आणि त्यामुळं आपल्या कामावर परिणाम होतो का? दैनंदिन ताप आल्यावर आपण काही नॉर्मल ॲक्टिव्हिटीज वगैरे कुठल्या करू शकत नाही। तर ॲबनॉर्मल कंडिशन ज्या वेळेस कुठल्याही जिवंत घटकांना होत आहे, ठीक आहे, कुठल्याही जिवंत घटकांना होत आहे, अशाला डिसीज असे म्हटल्या जाते। तर जर्म थिअरी ऑफ डिसीजेस हे प्रपोज कोण केलं होतं? तर यामध्ये महत्त्वाचं योगदान लुईस पाश्चरचं पण आहे आणि रॉबर्ट कोचचं पण आहे, ठीक आहे। पण हे डायरेक्टली आपण त्यांच्याकडे न जाता आपण डिसीजेस म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन्स, मग ॲबनॉर्मल डिसीजेस, तर डिसीजेस होण्यासाठी कारणीभूत काय काय आहेत? डिसीजेस होण्यासाठी कारणीभूत आहेत खूपसे फॅक्टर्स। मग डिसीज होण्यासाठी फॅक्टर्स कुठले आहेत? मग हे लिव्हिंग फॅक्टर्स। लिव्हिंग फॅक्टर्स मग कुठले? त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया। बॅक्टेरिया एक जीवनचा घटक आहे, ठीक आहे। आणि हे जे बॅक्टेरिया आहे, हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस एंटर होतो, आपल्या शरीरामध्ये एंटर होतो, कुठल्या मार्ग थ्रू आपल्या शरीरामध्ये तो एंटर होतो? एक तर दूषित पाण्यामुळं किंवा दूषित अन्नामुळं किंवा दूषित एअरमुळं। आता बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं कोरोना। तर कोरोना इज अ व्हायरस, ठीक आहे। आणि हे व्हायरस आपल्या शरीरामध्ये कुठून एंटर होते? तर व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंटर होते थ्रू नेझल ॲक्टिव्हिटी, नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे, ठीक आहे। आणि ह्याद्वारे आपल्या शरीरामध्ये, एवढंच नव्हे डोळ्याद्वारे पण, ज्यावेळेस एखादे शिंकलेला पर्सन असेल आणि तो शिंकलेल्या पर्सनचे ड्रॉपलेट्स आहेत, बारीक बारीक जे कण आहेत शिंकल्यानंतर हव्यामध्ये पसरल्या गेलेले आहेत, तर असे जे कण जी हवा आहे त्या हव्यामध्ये हे कण साधारणतः 30 ते 40 मिनटापर्यंत जीवन असू शकतात। आणि तो साधारणतः 30 ते 40 फुटापर्यंत हे मायग्रेट करू शकतात। म्हणजे हे व्हायरस जे कण आहेत हे 30 ते 40 फुटांपर्यंत हे कंटिन्युअसली स्प्रेड पण होऊ शकतात आणि त्याहून पण अधिक। रिसर्च सध्या चालू आहे। तर म्हणणं काय माझं, हे जे घटक आहेत, मग ते बॅक्टेरिया असू द्या, व्हायरस असू द्या, हे ट्रान्समिट कसे होतात? थ्रू एअर, थ्रू फूड, थ्रू वॉटर। आणि त्याच्यामुळं काय होते? आपल्याला बिमारी होती। बिमारी दॅट इज म्हणजे डिसीज। अँड डिसीज इज नथिंग बट, डिसीज नथिंग बट ए ॲबनॉर्मल कंडिशन विच शोज निगेटिव्ह इफेक्ट ऑन दी बॉडी, ठीक आहे, याला म्हणलं जाते डिसीज। जर आणखी डिटेलमध्ये बघायचं म्हणलं डिसीजबद्दलचं काय आहे, बिमारी डिसीजेसबद्दल बनायचं, तर डिसीज इज ऑल्सो नोन टू एज अ मेडिकल कंडिशन, मेडिकल स्थिती, ठीक आहे, मेडिकल स्थिती ज्यामध्ये एखादं शरीर एखाद्या डिसीज किंवा एखाद्या बिमारीची सिम्पटम्स म्हणजे लक्षणे अँड साइन्स, ठीक आहे, कुठले तरी लक्षणे व चिन्हे दाखवत आहेत। कशाच्या संदर्भात? बिमार स्थितीच्या संदर्भातलं, त्यालाच बिमारी असे म्हटले जाते। मग बिमार स्थितीमध्ये असणारे चिन्ह काय आहेत? टायर्डनेस, हेडॅक, ठीक आहे, फीवर, वीकनेस, चिलनेस, स्नीजिंग, कफिंग, एक्सेट्रा, खूप सारे चिन्ह आणि
तुम्ही म्हणता लक्षणे आहेत बीमार असणारे लक्षणं आणि त्यांचे चिन्हे पण खूप सारे असू शकतात. तर याला म्हणले जाते डिसीजेस. पण यावर प्रामुख्याने काम कोण केले? जर्म थिअरी ऑफ डिसीजेस. आपण डायरेक्टली आपण रॉबर्ट कोचकडे न जाता, आपण डायरेक्टली लुईस पाश्चरच्या कामकडे न जाता, आपल्याला काही सायंटिस्टबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसे की नंबर फर्स्ट सायंटिस्ट रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुकबद्दल आपल्या सर्वांना लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेले. रॉबर्ट हुक इज अ वेल नोन सायंटिस्ट. तर रॉबर्ट हुक याचं महत्त्वाचं योगदान आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये, ठीक आहे. आणि त्यानं जे काही पण त्याची फाइंडिंग्स होती तर ती फाइंडिंग्स मायक्रोग्राफी या नावाच्या बुकमध्ये त्यांनी पब्लिश केली होती 1665 ला. आणि एवढंच नव्हे, त्यांनी सर्वप्रथम सेल ह्या घटकाबद्दल पण त्यांनी बोललेलं आहे. त्यांनी काय केलं तर त्यांची रिसर्च अनुसार त्यांनी एक कॉर्क होता आणि तो कॉर्कला त्यांनी मायक्रोस्कोप टाईपचं स्ट्रक्चर त्यांनी बनवलं होतं. इट वॉज अ सिम्पल मायक्रोस्कोप, ठीक आहे. तर त्या स्ट्रक्चरच्या मदतीने त्यांनी कॉर्कला पण ऑब्झर्व केले आणि त्याच्यामध्ये त्याला छोटे छोटे कंपार्टमेंट भेटले आणि त्यांनी त्याला सेल असं म्हणलेलं आहे. आणि जर्म थिअरी ऑफ डिसीजेसमध्ये आपण हे शिकणार आहे की डिसीज इज कॉज बाय व्हेरियस लिव्हिंग एंटिटीज. मग लिव्हिंग एंटिटीज म्हणलं की जीवनाचं एकक काय? सेल. मग सेल म्हणलं तर कुठली सेल? एक ती बॅक्टेरिया सेल असू शकते, प्रोटोजोअल सेल असू शकते, अमीबल सेल असू शकते, एक्सेट्रा, ठीक आहे. तर या संदर्भात पण रॉबर्ट कोच हे जर्म थिअरी ऑफ डिसीजेसमध्ये पण येतात. त्यानंतर दुसरं सायंटिस्ट आपल्याला जर्म थिअरी ऑफ डिसीज या संदर्भात बघायचं आहे ते म्हणजे अँटन वॅन लियोनॉक. अँटन वॅन लियोनॉक हु इज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. He has invented a simple microscope. आणि त्यांनी त्यांची फाइंडिंग्सनुसार त्यांनी खूप सारे लिव्हिंग एंटिटीजला त्यांनी ऑब्झर्व केले सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने. त्यांनी स्वतः सूक्ष्मदर्शिका ही बनवली होती, ठीक आहे. आणि त्यानुसार त्यांनी मग वॉटर ड्रॉपलेट्स पण बघितले, काही सिमेन सॅम्पल्स पण बघितले, काही फूड सॅम्पल्स पण ऑब्झर्व केले, काही माउथ सॅम्पल्स पण ऑब्झर्व केले. आणि त्यानुसार त्यांची कन्क्लुजन असं होतं की अशी पण काही घटकं आहेत जे की डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांनी त्यांना स्मॉल एंटिटीज, त्यांना ॲनिमॉलिक्युल्स असे त्यांनी म्हटलेले आहे. आणि हे ॲनिमॉलिक्युल्स हे जे आहेत हे फार सूक्ष्म आहेत, त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शिकाच लागती. आणि त्यामुळंच आपल्याला आपण म्हणू शकतो की जी बॅक्टेरिया आहे ती एक सेल आहे, एक जिवंत एंटिटी आहे. आणि त्याबद्दलचा आपण आज अभ्यास जे करतो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान हे अँटन वॅन लियोनॉक्स आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट सायंटिस्ट बघूत. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट जे आहेत, ठीक आहे, ते आहे मॅथियस जॅकोब. तर यांचं असं म्हणणं होतं, हे एक बॉटनिस्ट होते आणि यांचं असं म्हणणं होतं की 1838 मध्ये यांचं असं म्हणणं होतं की जेवढे पण वनस्पती आहे हे सर्व वनस्पती, जिवंत वनस्पती ही सर्वमध्ये सेल ह्या घटकांना बनलेली आहे. जसं की आपल्या अगोदरच आपण बघितलं की जे रॉबर्ट हुकनं जे सांगितलं की लिव्हिंग एंटिटीज आर मेड अप ऑफ सेल, तर त्यानंतर मॅथस जॅकबनं पण असं म्हणणं होतं की जेवढी पण वनस्पती आहे ही वनस्पती ही बनलेली आहे सेलद्वारे. त्यानंतर 1845 मध्ये कार्ल थिओडॉर अँड वॉन सीबोल्ट नावाचे सायंटिस्ट आहे, ठीक आहे. तर यांचं असं म्हणणं होतं 1845 मध्ये की जेवढे पण सूक्ष्मजीव आहेत, ठीक आहे, जेवढे पण सूक्ष्मजीव आहेत ते पण बनलेले आहेत सेल्सनं. व्हॉट ही हॅज सजेस्ट? ही हॅज सजेस्ट दॅट दी मायक्रोब्स विच आर डिस्कवर्ड बाय अँटन वॅन लियोनॉक, त्यावरच त्यांचं योगदान होतं, त्यांचं कार्य होतं. आणि त्यांनी असं फायनली कन्क्लूड केलं 1845 ला की मायक्रोब्स आर मेड अप ऑफ सेल, दॅट इज वन सेल. And also he has made that a statement, but it was a wrong statement, that animals are made up of cell of microbes. एक wrong statement होतं, पण त्यांची ही फाइंडिंग्स होती. तर हे यांचं एवढं फक्त लक्षात ठेवण्यासारखं महत्त्वाची गोष्ट काय आहे, 1845 मध्ये यांनी अँटन वॅन लियोनॉकच्या वर्कला पण समोर नेलं आणि बाकी सायंटिस्टच्या
बाकी साइंटिस्टचं पण रेफरन्स त्यांनी घेतलं आणि यांनी यांची फाइंडिंग काय होती आणि यांचं कन्क्लुजन हे होतं की जेवढे पण सूक्ष्मजीव आहेत की ते सेल्सनं बनलेलं आहेत. पण ही वाक्य पण आपण असं म्हणू शकत नाही की हे 100% खरं आहे. का? कारण व्हायरस एक सूक्ष्मजीव आहे पण तो सेलनं बनलेला नाही. ठीक आहे, व्हायरस इज अ असेल्युलर घटक. फक्त एवढं महत्त्वाचं आहे की बॅक्टेरिया, आल्गे, प्रोटोजोआ हे सूक्ष्मजीव आहेत पण हे सेलनं बनलेले आहेत. पण प्रत्येक सूक्ष्मजीव हे सेलनंच बनलेले नाहीत. सच ॲज व्हायरस, प्रायॉन्स, व्हायरॉन्स हे पण काही घटक्स आहेत जे की सेलनं बनलेले नाही आहेत. त्यानंतर नेक्स्ट साइंटिस्ट शेल्डर श्वान यांनी सेल थेरी ही प्रपोज केली होती आणि ह्या सेल थेरीचं असं म्हणणं होतं की ऑल द लिविंग इंडिव्हिज्युअल्स आर मेड अप ऑफ सेल. पण आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं व्हायरसेस जिथं जागतो, उदाहरण COVID-19, व्हायरस इज नॉट मेड अप ऑफ सेल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. पण अपार्ट फ्रॉम व्हायरस, आल्गे, प्रोटोजोआ, बॅक्टेरिया, प्लांट सेल, ॲनिमल सेल किंवा ॲनिमल हे सर्व सेल्सनंच बनलेले आहेत. त्यानंतर एक डॉक्टर होते, पॉलिश डॉक्टर, त्यांचं नाव आहे रुडॉल्फ कार्ल वर्चॉ. यांचं असं म्हणणं होतं, हे एक डॉक्टरी पेशा असल्यामुळं यांनी सातत्याने एक 10 ते 12 वर्षापर्यंत कंटिन्युअसली पेशंट्सला बघितलंय, पेशंट्सला हाताळले आणि 1850 यांनी फायनली कन्क्लूड केलं की एका पेशीपासूनच नवीन पेशी आढळून येते. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलंय कॉन्ट्रावर्सी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन, त्यामध्ये पण आपली लुईस पाश्चरची फायनल कन्क्लुजन होतं की लाईफ अरोज फ्रॉम ए लाईफ ओनली. ठीक आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर रुडॉल्फ कार्ल वर्च्यू यांचं पण थोडंसं योगदान आहे, जे एक पेशाने डॉक्टर होते आणि 1850 यांनी स्टेट केलं की सेल अराइजेस फ्रॉम दि सेल, दॅट मीन्स अ सेल कॅन रिप्रोड्यूस देम सेल्फ फ्रॉम द ओल्ड सेल. म्हणजे जुन्या सेलपासून नवीन सेल, मग आपण असं म्हणता येईल की आपल्यापासूनच आपण बनतो. यस यस, फ्रॉम वी आर ऑल्सो गिविंग बर्थ टू ए नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, ते पण एक सेलच आहे. आणि नेक्स्ट जनरेशन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीइंग ऑर्गनाइज फ्रॉम ए सिंगल सेल. आपण बघा, पहिले आपण एक झायगोट होतो, त्यानंतर एम्ब्रियोन, आता लास्ट टोटली इंडिव्हिज्युअल आहे. ठीक आहे, ते पण एका सेल, ज्या की झायगोट सेल, त्यापासूनच आपण निर्माण झालेले आहोत. त्यानंतर आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झालेली आहे, महत्त्वाचा मुद्दा, दॅट इज जर्म थिअरी ऑफ डिसीज. आणि त्यामध्ये आपण बघणार आहे एक महत्त्वाचा सायंटिस्ट, इग्नॅस फिलिप्स. इग्नॅस फिलिप्स हे पेशाने हंगेरियन डॉक्टर होते. ठीक आहे, हंगेरियाला, जे की ऑस्ट्रेलियामध्ये होतं. आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं चाइल्ड बेड फीवर या संकल्पनेमध्ये. तर चाइल्ड बेड फीवर म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी महिला एखाद्या नवीन दाम्पत्याला जन्म देते, तर जन्म दिल्यानंतर जी रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट असती कुणाची, त्या फिमेलची, त्याच्यामध्ये प्लेंटी नंबर ऑफ बॅक्टेरियाज असतात. ठीक आहे, आणि या चाइल्ड बेड फीवरलाच पोस्ट प्रॅटियम इन्फेक्शन पण असे म्हणले जाते. म्हणजे अशा प्रकारचं इन्फेक्शन जे की मदर टू चाइल्ड होते थ्रू ए रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ठीक आहे, ज्यावेळेस एखादी महिला आहे आणि ज्यावेळेस ती एखाद्या दाम्पत्याला जन्म देते नॅचरली, सर्जिकली नाही, नॅचरली, तर त्या दरम्यान खूपसे बॅक्टेरिया हे त्या बाळासोबतच कॅरी करतात आणि ते त्यांच्यासोबतच असतात. आणि त्यामुळं ह्या हंगेरियन डॉक्टरीचं, दॅट इज फिलिप्सचं म्हणणं होतं, इग्नॅस फिलिप्सचं म्हणणं काय होतं की चाइल्ड बेड फीवर हे इन्फेक्शन मदर टू त्यांच्या दाम्पत्यांना कंटिन्युअसली होत आहे. तर यासाठी पेशंट्सला आणि त्या बाळाला आणि सोबतच सोबत डॉक्टरना पण हे प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे की
एका महिलेकडून दुसऱ्या महिलेकडे ज्यावेळेस एखादा डॉक्टर जातो तर त्यांना त्या डॉक्टरनं कंटिन्युअसली हँड वॉश करणं गरजेचं आहे. आणि आज पण कोरोनाच्या काळामध्ये पण कंटिन्युअसली हँड वॉश सजेस्ट केलं जाते. तर ही हँड वॉशची संकल्पना ही इग्नेस फिलिप्सनं ही आपल्या पुढं मांडलेली आहे. ठीक आहे. झालं सर 15 मिनिट, 5 मिनिटात होणार आहे सर. त्यानंतर जर्म थिअरी ऑफ डिसीज, आताच आपण बोललो इग्नेस फिलिपनं जसं सांगितलं होतं की डिसीज आर स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन बाय ए कॅरियर. आणि तिचं कॅरियर कोण होता तर ते कॅरियर होते डॉक्टर. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये पण आपल्याला वारंवार प्रिस्क्राईब केले जाते की वॉश द हँड्स अँड यूज दी सर्जिकल ग्लव्स. तर सर्जिकल ग्लव्स हे प्रथमतः वापरणं आणि प्रथमतः डिझाईन करणं केले आणि यूज केले मेडिकलमध्ये फॉर सर्जरी. जेवढे पण काही ऑपरेशन्स वगैरे होतात तर त्यामध्ये वारंवार पहिले काय करायचे तर वारंवार ते काय करायचे कंटिन्युअसली हात धुवायचे आणि हात धुवून सर्जिकल नाईफ घेऊन डायरेक्टली ते कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचे. पण विलियम स्टीवर्ड हॅलस्टेड यांनी काय केलं की आपण वारंवार कुठल्याही गोष्टीला टच केल्यामुळं ते जे इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम जे बॅक्टेरिया वगैरे आहे ते वारंवार आपल्या हाताच्या सतहावर यायले आणि त्याला वारंवार धुतण्यामुळं ते काय व्हायले आपल्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आपल्या शरीरामधून हे कमी व्हायले. तर त्याला आपण कमी न करता वारंवार हात न धुता त्याला एक पर्याय म्हणून सर्जिकल ग्लव्स वापरणं फर्स्ट वेळा विलियम स्टीवर्ट हॅसलनं इंट्रोड्यूस केलं. आणि म्हणूनच आज आपण कुठली पण सर्जरी बघतो तर डॉक्टर बिना ग्लव्सची साधं एक्झामिनेशन पण करत नाही. त्यानंतर महत्त्वाचं जोसेफ लिस्टर. जोसेफ लिस्टरबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे. जोसेफ लिस्टर हू वॉज अ स्कॉटिश सर्जन आणि त्यांनी हाय डेथ ऑफ द पेशंट रेट होत होते सर्जरीमुळे. तर त्यावेळेस त्यांनी प्रथमतः अँटीसेप्टिक ही टर्मिनॉलॉजी यूज केली. अँटीसेप्टिक डिसइन्फेक्ट आणि अँटीसेप्टिकमध्ये फरक आहे. अँटीसेप्टिक म्हणजे काय? अँटीसेप्टिक इज अ एनी केमिकल कॉन्स्टिट्युअंट विच इज यूज्ड ऑन लिव्हिंग एंटिटीज. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल मला एक सुई द्यायची तर मी पेशंटच्या बॉडी पार्टवर एखादी घटक मी लावतो. जस्ट फॉर एक्झाम्पल स्पिरिट. डॉक्टर सुई द्यायच्या अगोदर इंजेक्शन द्यायच्या अगोदर आपल्या हातावर काय करते कॉटनने एक केमिकल घेते त्याला आपण स्पिरिट म्हणतो किंवा आयोडीन घेतो आणि तो रब करतो. दॅट इज ए अँटीसेप्टिक. आणि डिसइन्फेक्टन एनी केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच इज अप्लाइड ऑन नॉन लिव्हिंग एंटिटीज. जसं की फर्श धुण्यासाठी डिटर्जंट्स वापरतो, फर्श धुण्यासाठी आता आपण डिसइन्फेक्टंट म्हणून खूपसं वापरतो. अँटीसेप्टिकमध्ये मग आपल्याला जे आता आपण जे वापरायलो हँड सॅनिटायझर आपण जे वापरायलो ते पण अँटीसेप्टिकचा आहेत. आणि अँटीसेप्टिक ही टर्मिनॉलॉजी जोसेफ लिस्टरनं म्हणली होती. आणि त्याचं असं पण म्हणणं होतं की सूक्ष्मजीव आहेत की ते जम्स आहेत त्यांना ते जम्स म्हणायचे आणि ते ट्रान्समिट होतात 1% टू अनदर पर्सन. ठीक आहे. आणि सर्जरी करत्या वेळेस पण हे होत आहे. तर ड्युरिंग दिस वी मस्ट यूज ए सर्टन केमिकल दॅट इज नोन एज अँटीसेप्टिक. तर हे टर्मिनॉलॉजी जोसेफ लिस्टरनं सांगितली होती. त्यानंतर रॉबर्ट कोच जम थिअरी ऑफ डिसीजेसमध्ये यांचं पण महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं. आपण डिटेलमध्ये रॉबर्ट कोचचं एक्सपेरिमेंट नेक्स्ट टॉपिकच आहे आपला सर्वात मोठा टॉपिक आहे रॉबर्ट कोच. तर रॉबर्ट कोचचं एक्सपेरिमेंट असं होतं. ठीक आहे. त्यांनी कोच पॉस्च्युलेट त्यांनी जे काही सिद्धांत मांडले पॉस्च्युलेट्स मांडले रॉबर्ट कोच आणि इज पॉस्च्युलेट. आणि रॉबर्ट कोचचं पण योगदान आहे जम थिअरी ऑफ डिसीज. यांनी सांगितलं की अँथ्रॅक डिसीज अँथ्रॅक एक डिसीज आहे जे की काऊजमध्ये होणार होता गायीमध्ये होत आहे. तर ते होत आहे बॅसिलस अँथ्रॅक्स नावाच्या बॅक्टेरियामुळं. ठीक आहे. आणि तो बॅक्टेरिया ज्यावेळेस एखाद्या शरीरामध्ये शिरतो त्यानंतरच तो एक विशिष्ट प्रकारची बिमारी
करतो आणि त्या बिमाऱ्याला अँथ्रॅक्स असे म्हणले जाय. आणि अँथ्रॅक्स कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवाला आपण बॅसिलस अँथ्रॅक्स बॅक्टेरिया असं म्हटलं जातो. त्यानंतर रॉबर्ट कोचनं फक्त अँथ्रॅक्स डिसीजवरच नव्हे पण ट्युबरक्युलोसिस आणि कॉलेरा डिसीजवर पण त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि सगळ्यात शेवटी आज आपल्या लॅबमध्ये आपण जे न्यूट्रियंट आगार घेतो, न्यूट्रियंट आगार एक माध्यम आहे ज्याच्यावर आपण सूक्ष्मजीव बॅक्टेरियाला उगवतो, तर त्यामध्ये त्याला घट्ट बनवण्यासाठी आपण आगार पावडर टाकतो. ठीक आहे, तर आगार पावडरच्या ऐवजी जिलेटिन तो पहिले वापरायचा, पण आगार पावडर हे टाकावं लागते न्यूट्रियंट प्लेटमध्ये, हा सांगून देणारा व्यक्ती म्हणजे रॉबर्ट कोच. आणि याचंच सांगणं होतं, जम थिअरी ऑफ डिसीजमध्ये रॉबर्ट कोचचं पण महत्त्वाचं योगदान आहे. ते कुठलं योगदान आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की डिसीज इज स्प्रेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ईच सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ओनली फॉर्म ए स्पेसिफिक टाईप ऑफ डिसीज. म्हणजे अँथ्रॅक्स कॉज करणारा ऑर्गॅनिझम हे अँथ्रॅक्स डिसीजेस करणार, अँथ्रॅक्स कॉज करणारा ऑर्गॅनिझम हे टी बी कॉज करणार नाही, कॉलेरा कॉजिंग ऑर्गॅनिझम हे कॉलेराच कॉज करतील, तो दुसरी कुठलीही प्रकारची डिसीज तो प्रोड्यूस करणार नाही. तर हे होतं रॉबर्ट कोच. आता जसं आपण आत्ताच बोललो की रॉबर्ट कोच, ठीक आहे, त्यांनी सांगितलं होतं की स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझमच रॉबर्ट कोचचं एक्सपेरिमेंट आहे, आपल्याला ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घ्यायचंच आहे. ठीक आहे, पण जर्म थिअरी ऑफ डिसीज, जर्म्स थिअरी ऑफ डिसीज यामध्ये एवढे मोठे सायंटिस्टचा योगदान आहे, त्यामधलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं वर्क म्हणजे एक तर होतं रॉबर्ट कोच आणि दुसरं होतं लुईस पाश्चर. रॉबर्ट कोचचं वर्क आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण लुईस पाश्चर ज्यांनी जर्म थिअरी ऑफ डिसीजमध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं 1854 की लुईस पाश्चर यांचं असं म्हणणं होतं की सूक्ष्मजीव हे एअर वॉटर फूड मध्ये प्रेझेंट आहेत, आणि तिथून ज्या वेळेस एखाद्या शरीरामध्ये तो एंटर करतात, जसं की आपण बाहेरची पाणीपुरी खाल्ली तर पाणीपुरीमध्ये पाणी आणि पुरी, ठीक आहे, तर त्यामध्ये पाण्यामध्ये जर सूक्ष्मजीव असतील तर ते तुमच्या पोटामध्ये जातील आणि ते पोटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिसीज कॉज करतील. ठीक आहे, तर लुईस पाश्चर हे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी जर्म थिअरी ऑफ डिसीजला डिटेलमध्ये सांगितलं, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्स आर स्प्रेड थ्रू व्हेरियस फॅक्टर्स अँड वेन दे एंटर इन टू द बॉडी दे कॉज ए डिसीज. पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम कॅन ओनली कॉज ए पर्टिक्युलर सॉर्ट ऑफ डिसीज. डायरिया कॉज करणारा ऑर्गॅनिझम फक्त डायरियाच कॉज करतो, दुसरी कुठलीही बिमारी तो कॉज करणार नाही आहे. आणि एखादी बिमारी एखाद्याच व्यक्तीला होऊ शकते थ्रू जम्स. जस्ट फॉर एक्झाम्पल, कुणाला जर का डायरिया झाला, डायरिया पोटगडबड, ते कशाजवळ पाणीपुरी मीठ झालं, आता तो माझ्या भावानं पाणीपुरी नाही खाल्ली, त्याला तो नाही होणार का, कारण तो त्यांना पाणीपुरी खाल्ली, मी पाणीपुरी खाल्ली आणि माझ्या शरीरामध्ये सध्या तो जम्स आहेत, तो मला डिसीज कॉज करतो. पण असे पण कुठले बिमारी आहेत जे की ट्रान्समिट पण होऊ शकते. जस्ट फॉर एक्झाम्पल, आत्ताचं बेस्ट एक्झाम्पल आहे कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरस या संदर्भात आपल्याला माहिती आहे की हा व्हायरसमुळे होणारी बिमारी आहे, तो पण जर्म्स आहेत, तो मायक्रोब सूक्ष्मजीव आहे. जर ती बिमारी मला झाली तर ती संसर्गजनक बिमारी आहे, त्याला आपण म्हणतो इट इज अ इन्फेक्शियस डिसीज विच इज कॉज थ्रू व्हेरियस कंटेंट्स. टच आणि हव्यातले ड्रॉपलेट्स बाय स्पीकिंग, बोलण्याने, शिंकल्याने, खोकलण्याने आणि संपर्कात आल्यामुळे पण ही डिसीज होती. तर अशा डिसीजला त्यांनी इन्फेक्शियस डिसीज पण म्हणले जाते. डिसीज कॅन स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. ऑन द बेसिस ऑफ दिस ओनली जर्म थिअरी ऑफ डिसीज वॉज प्रपोज्ड बाय लुईस पाश्चर. तर आज आपण काय बघितलं, जर्म थिअरी ऑफ डिसीज, त्यामध्ये खूप सारे शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांचे त्यांचे कार्य, आणि सर्वात महत्त्वाचं कार्य रॉबर्ट कोच आणि लुईस पाश्चर. तर अशा पद्धतीने आपण जर्म थिअरी ऑफ डिसीज हे बघितलेलं आहे.
ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोर्स पॉस्टुलेट आपण बघणार आहेत.